आरक्षणाचा खरा अर्थ ज्यांच्या डोळ्यात आरक्षण खुपते त्यांनी हा ऑडिओ नक्की ऐका। आरक्षण हा विषय खूपच जोर धरत आहे, लोक काय वाटतील ते याविषयी बोलत आहे। काही लोक म्हणतात आरक्षण बंद करा, काही म्हणतात आरक्षण आर्थिक आधारावर द्या, काही म्हणतात धर्मावर द्या, तर काही म्हणतात आम्हाला नाही दिलं तर कोणालाच देऊ नका। अशी आरक्षणाच्या मागणीची ओरड सुरू आहे। मुळात आरक्षण म्हणजे काय याचा लोक सरळ सरळ अर्थ लावतात राखीव जागा म्हणजे अर्थातच आरक्षण। यातच लोक गोंधळ करतात, ते स्वतः संभ्रमित असतात आणि इतरांनाही संभ्रमित करतात। आरक्षण याचा सोपा आणि खरा अर्थ किमान प्रतिनिधित्वाची संधी अर्थात मिनिमम अपॉर्च्युनिटी फॉर रिप्रेझेंटेशन। प्रतिनिधित्व कोणाचे तर त्या लोकांचे ज्या लोकांना हजारो वर्ष त्यांच्या मूलभूत हक्कांपासून विकासापासून वंचित ठेवले। त्यांच्या उत्कर्षाची संधी जी नाकारली गेली ती उत्कर्ष साधण्यासाठी दिलेली संधी होय। मुळात आरक्षणाची सुरुवात कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी? अजिबात नाही। शाहू महाराजांनी? बिलकुल नाही। महात्मा फुलेंनी? कदापि नाही। तर याची सुरुवात केली ती हिंदू धर्माचे शिल्पकार मनू यांनी। किती टक्के? तर 100%। धर्मपंडितांसाठी अर्थात धर्ममार्तंडांसाठी संपूर्ण आरक्षण 100% राजसत्ता यांची, 100% धर्मसत्ता यांचीच, 100% शेतजमीन यांच्याच ताब्यात, 100% व्यापार यांच्या तावडीत, 100% संपत्ती यांच्या मालकीची, असे सर्व अधिकार आणि संपत्ती यांची मिराजदारी यांच्याकडे हजारो वर्ष होती। आणि बाकीचे लोक इतके मागासलेले, इतके अज्ञानी राहिले की त्यांच्या शेकडो पिढ्या तशाच राहिल्या। त्यांना स्वाभिमान काय असतो, शिक्षण काय असते, मानवी मूल्य काय, जगण्याचा हेतू काय हेच कळलं नाही। आणि याचा परिपाक असा झाला की एकूण संपूर्ण जातीच्या जाती वंचित राहिल्या, गुलाम बनल्या। आर्थिक आधारावर आरक्षण मागणी मूर्खपणाची आहे। आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रमच नाही। रिझर्वेशन इज नॉट फॉर द ब्रेड अँड बटर बट इट इज फॉर द पार्टिसिपेशन इन ॲडमिनिस्ट्रेशन पॉलिसी मेकिंग अँड डिसिजन मेकिंग। मुळात आरक्षण हा भाजी भाकरीचा खेळ नाही आहे तर प्रशासनामध्ये सहभागासाठी आहे। योजना आणि निर्णय घेण्यामध्ये आजचा गरीब उद्या श्रीमंत होऊ शकतो तर आजचा श्रीमंत उद्या गरीब होऊ शकतो। जे गरीब आहेत त्यांच्या उत्कर्षासाठी इतर मार्ग आहेतच। त्यांच्यासाठी वेगळ्या रंगाचे रेशन कार्ड आहेत, कमी किमतीत धान्य मिळते, सबसिड्या मिळतात, जीवनदायी योजना आहेत, कमी उत्पन्नावर आधारित शिष्यवृत्त्या देखील आहेत। अशा अनेक योजना आहेत आणि हवे असल्यास शासन आणखी राबवू शकते। पण हे सर्व मागण्याचा मार्ग आरक्षण नाही आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक वाक्य येथे खूप काही सांगून जातं। तुम्ही गरीब आहात म्हणून तुम्ही शूद्र नाही, तर तुम्ही शूद्र आहात म्हणून तुम्ही गरीब आहात। म्हणून आरक्षण हे एक व्यक्तिकेंद्री म्हणजे एका विशिष्ट माणसाला नाही तर एका विशिष्ट जातीला दिलं गेलं। काही जण म्हणतात कलेक्टरचा मुलगाही आरक्षण घेतो। अहो, जातीची संपूर्ण टीम लॉबी असते। एक वर गेला याचा अर्थ पूर्ण जात वर जात नाही। माणूस कितीही मोठ्या पदाला गेला तर अवहेलना वाटायला येतातच। उदाहरणार्थ एखाद्या कार्यालयात जसे शूद्र असतात तसे शूद्रेतरही असतात। एखादा सवर्ण चुका करत असेल तर लोक त्या व्यक्तीला दोष देतात, पण एखादा शूद्र समाजातला चुका करत असेल तर ये साला जाती असा आहे असं म्हणून सरसकट संपूर्ण शूद्र समाजाची निंदा केली जाते। यामागे दडलेली जातीयतेची सुप्त भावना असते। म्हणून गरीब श्रीमंत बनू शकतो, मात्र शूद्र कितीही मोठा बनू द्या तो शूद्रच राहतो। आर्थिक आधारावर आरक्षण हे दिलेलेच आहे। ओबीसींनी ओबीसीमध्ये साळी कोळी याचबरोबर माळी कुणबी या शेतकरी जातींबरोबरच देवज्ञ ब्राह्मण या उच्चवर्णीय जातींचा सुद्धा समावेश आहे। ओबीसींना आरक्षणाचा निकष सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेपणा हा आहे। त्यात क्रिमिलेअरची अट लावली आहे, कारण जर ओबीसींची सामाजिक शैक्षणिक आर्थिक उत्थान जर झाले तर त्यांना वगळता येते। अशा प्रकारे आरक्षण दिले आहे, तरीही आरक्षणाचा बँजो लोक वाजवत असतात। एससी आणि एसटींचे निकष अस्पृश्यता आणि शोषण आहे, कारण ते कितीही मोठ्या पदावर गेले तरीही उच्च निचतेची त्यांच्याबद्दलची भावना जात नाही। लोक म्हणतात ते सर्व सोडा, आरक्षण कधी संपणार? मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे आरक्षण म्हणजे प्रातिनिधित्व। मग प्रातिनिधित्व संपायला पाहिजे का? लोक याच्या खोलवर जात नाही आणि नंतर गैरसमज करून घेतात। समजा नोकरीचे 100 जागा भरायच्या आहेत, यामध्ये प्रत्येक जातीचे लोक यायला पाहिजे, पण दुर्दैवाने या पदावर एससी एसटी एनटीची पदे भरली जात नाही, कारण उमेदवार निवडणारेच उच्चवर्णीय असतात आणि म्हणूनच मागासलेल्या जाती आणखीनच मागे राहतात। दिल्लीत कॅबिनेट सचिवांच्या 96 जागा आहेत, यात एससी किती तर 1 आणि ओबीसी किती तर 4, उरलेल्या जागा उच्चवर्णीयांच्या ताब्यात। मग मला सांगा, अनुशेष भरला जात नाही आणि वरून आरक्षण बंद करा, अगोदर अनुशेष तरी भरा। काही माणसं म्हणतात स्वातंत्र्याला एवढी वर्ष झालीत तरी लोक आरक्षण घेतात, मात्र हे लोक तेव्हा जाणीवपूर्वक विसरतात की एवढ्या वर्षांनीही लोक जातीयता पाळतात। अन्याय अत्याचारांच्या घटनात घट होण्याऐवजी वाढच होत आहे।
उत्तर प्रदेशमध्ये एक मागासवर्गीयांची मुलगी फक्त पाण्यावर सावली पडली म्हणून तिला ठार मारलं. नुकतंच लातूरमध्ये दलित समाजातील व्यक्तीच्या शेतात चांगलं पीक आलं म्हणून जनावरे घातली गेली, विरोध केला तर मारहाण केली. PhD करणारा हुशार विद्यार्थी रोहित वेमुला याला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले. एके ठिकाणी संपूर्ण मागासवर्गीय कुटुंबाला जाळलं, निष्पाप मुले बळी पडली. पंजाबमध्ये मागासांना ट्रॅक्टरखाली चिरडून मारले, फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्याची रिंगटोन मोबाईलमध्ये वाजली म्हणून शिर्डीत तरुणाला मारलं, नंतर रिक्षा अंगावरून नेली. गुजरातमध्ये चांभारांना अमानुषपणे मारून त्यांच्यावर लघुशंका केली जाते, बहिष्कार घातले जातं. शासन प्रशासन हे रोखण्यासाठी हतबल ठरते, कारण ठराविक वर्गाला हे होऊच द्यायचं नाहीये आणि म्हणूनच मोक्याच्या ठिकाणी बहुजनांनी व मागासवर्गीयांनी जायला हवे, म्हणूनच आहे आरक्षण. आरक्षण आपल्याच देशात नाही तर इतर देशातही आहे. अमेरिकेच्या अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसीमध्ये श्वेत अमेरिकनबरोबर अश्वेत अमेरिकन यांनाही प्रातिनिधित्वाची संधी दिली गेली आहे. आरक्षणाच्या बाबतीत नेहमीच गुणवत्तेचा बाऊ केला जातो, जसे काही गुणवत्ता यांचीच मिरासदारी आहे. अरे जरी आरक्षण असलं तरी त्याला शिक्षण घ्यायलाच लागतं. एखादी पोस्ट असली आणि आरक्षण आहे म्हणजे कोणत्याही अडाणी माणसाला निवडत नाही, त्यालाही शिक्षण पूर्ण करावंच लागतं. तोही त्याच शाळेत शिकतो ज्या शाळेत उच्चवर्णीय शिकतो, तोही तोच अभ्यास करतो जो उच्चवर्णीय करतो, त्यालाही तेच शिक्षक शिकवतात जे उच्चवर्णीयाला शिकवतात, तोही तीच परीक्षा देतो जे उच्चवर्णीय देतो, पास होतो मगच निवडला जातो. असे असूनही जर कोणी गुणवत्तेचा बाऊ करत असेल तर ती चुकीची आहे असे मला वाटते. मेरिटचा प्रश्न येतच नाही. उदाहरणार्थ समजा घोड्यांची शर्यत चालू आहे, पण एक घोडा लंगडा आहे, तगड्या घोड्यांनी जाणीवपूर्वक लंगडं केलं त्याला, मग कशी होणार शर्यत? त्या घोड्याला रेषेच्या थोडं पुढं उभं करावंच लागतं तरच शर्यत होईल खरी. यालाच म्हणतात आरक्षण. जाती नष्ट व्हायला पाहिजे तरच आरक्षण नष्ट होईल. आरक्षण हे जरी कृत्रिम असलं तरी ते एक प्रकारे त्याला नैसर्गिकच म्हणावे लागेल, कारण आरक्षणामुळेच नैसर्गिक मानवी हक्क मिळतात. आरक्षण दुसरं तिसरं काही नसून हे फक्त प्रातिनिधित्वाची संधी आहे. आरक्षणामुळे देश मागे जात आहे अशी आरक्षणविरुद्ध लोकांमध्ये ओरड सुरू आहे. खरं तर आरक्षणामुळेच देश पुढे जात आहे, कारण त्या लोकांनाही संधी मिळत आहे जे लोक हजारो वर्षांपासून या सर्व गोष्टींपासून वंचित होते. देश कोणत्या गोष्टींमुळे मागे जात आहे तर जातीयतेमुळे. आरक्षण हे 50%पेक्षा जास्त नसते, म्हणजे या देशातले 85-90% लोकांमधून फक्त 50% लोक निवडतील आणि उरलेल्या 50% जागेंवरती जे अल्पसंख्येने आहेत ते सर्व निवडतील. अलीकडेच असं एक वाचनात आलं, SC एका विद्यार्थ्याने त्याच्याकडे संपूर्ण गुणवत्ता असतानाही त्याने ओपनमधून फॉर्म भरला आणि त्याची निवड झाली, परंतु मुलाखतीमध्ये त्याला असं सांगण्यात आलं की तुला असं करता येणार नाही. बघा ही मानसिकता. आज बहुजन उद्धारक राजे शाहू, राष्ट्रपिता फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाहीत, पण त्यांची शिकवण शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे आपल्यासोबत आहे, याचा आपण प्रत्येकाने गांभीर्यपूर्ण विचार केला पाहिजे. आजच्या सुशिक्षित तरुणांनी समाजात याविषयी जागरूकता निर्माण करायला हवी. लाचारीने जगले नाही पाहिजे. आरक्षण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात अंतर्भूत केले आहे.